हाय फ्रेंड्स, नमस्कार. आपण गृहिणी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत शेवयांचा शिरा कसा बनवायचा ते. हा शिरा खूपच छान लागतो, त्याच्यासाठी आपण बघूया साहित्य काय घ्यायचं ते. मी तर शेवया घेतलेल्या आहेत. ह्या मैद्याच्या शेवया आहेत, ह्या तुम्हाला दुकानात भेटून जातील इजिली. मी अंदाजेच काढलेल्या आहेत शेवया. इथे मी बदाम कुटून घेतलेले आहेत. एका बदामाचे 2-3 तुकडे असे केलेले आहेत. इलायची कुटून घेतलेली आहे आणि दूध घेतलेलं आहे 1 ग्लासभर. मला लागलं तर मी अजून दूध घेईन. आणि मी गोविंद घी घेतलेलं आहे. 2 चमचे मी गोविंद घी घालणार आहे. आणि इथे मी 1/2 वाटी साखर घेतलेली आहे. तर आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. आपण गॅस चालू करून घेऊयात. त्याच्यानंतर कढाईमध्ये मी 2 चमचे गोविंद घी घालणार आहे. तुमच्या जवळ जे गावरान घी असेल तुम्ही ते घ्या. आणि हा शिरा आपल्याला फक्त दुधामध्येच बनवायचा आहे, पाणी नाही घालायचं आहे आपल्याला. आणि हा तुपात बनवलं शक्यतोवर तर छान लागतो. तेल टाकून बनवलं तर एवढा खास नाही लागत. तूप टाकून बनवलं तर याची चव खूप छान लागते. आता मी तूप आपलं तयार झालेलं आहे, विरघडलं आहे. तर त्याच्यामध्ये मी आता शेवया घालून घेते. आणि शेवया आपल्याला चांगल्या लालसर वस्तूवर भाजून घ्यायच्या आहेत. मी इथं शेवया अंदाजेच घेतलेलं आहेत, म्हणून तुम्ही मी 1 ग्लास दूध घेतलेलं आहे. जर दूध टाकल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की ड्राय वाटत आहे थोडं तुमचं शिरं, तर तुम्ही त्याच्यामध्ये दूध अजून थोडंसं टाका. याच प्रोसेसमध्ये आपण शेवयांची खीरही बनवतो. फक्त एवढं आहे तर ती आपण पातळ बनवतो आणि ही घट्ट बनवतो शिरा. हा शिरा खूपच छान लागतो, मुलांनाही खूप आवडतो हा शिरा. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतो. आता आपण हळूहळू दूध घालून घेऊयात. जर मला वाटलं दूध कमी आहे तर मी अजून दूध टाकून घेईन त्याच्यामध्ये. आता मी साखर घातलेली आहे, वेलची पूड आणि बदामचे काफे मी घातलेले आहेत. आता मी गॅस फास्टच ठेवलेला आहे. घट्ट होस्तोवर आपल्याला हे शिजून घ्यायचे आहे. गॅस मी कमी नाही केलेला आहे, फास्टच ठेवलेला आहे, जेणेकरून आपल्या शेवया ज्या आहेत त्या जास्त शिजणार नाहीत, मोकळ्याच राहतील. हे बघा, आपला शिरा तयार झालेला आहे. ह्या प्रोसेसवर आपण बंद करून टाकायचा आहे गॅस. आता बघा, आपला शिरा तयार झालेला आहे. बघा, तुम्ही बघू शकता जवळून शेवया किती सुटसुटीत दिसत आहेत. आणि खातानाही ते तुम्हाला तोंडामध्ये सुटसुटीत लागतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते ही रेसिपी, हा शेवयांचा शिरा. प्लीज लाईक करायला विसरू नका.